उमरखेड विधानसभा मतदार संघ गेली 10 वर्षापासून काम मोठ्या प्रमाणात करत असताना गेली 2019 मध्ये सुद्धा मला तिकीट दिलं नाही आणि तळागाळातील लोकांपर्यंत काँग्रेसचे ध्येय धोरण पोहोचवण्याचं काम विविध क्षेत्रातील महिलांच्या बाबत संघटनेच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी काम केले. शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक, आरोग्य, शैक्षणिक आणि मजूर कामगार याबाबत मोठ्या प्रमाणात माझे काम आहे. गेली 10 वर्षापासून तळागाळातील लोकांपर्यंत काँग्रेस पक्ष पोहोचवण्याचं काम, पक्ष संघटनेचे काम मी केले आहे. आणि 33% आरक्षणामध्ये प्रत्येक जिल्ह्याला एक महिला द्यावी असं असताना उच्च विद्या विभूषित तळागाळातील लोकांची नाळ जोडलेले व्यक्तिमत्व म्हणून आज मला उमरखेड मतदारसंघामध्ये पाहतात. उमरखेड मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात माझा 76 वर्ग आहे. मला 2 राज्याच्या निवडणुकीत प्रभार दिला, त्या ठिकाणी मी पक्षाचे प्रामाणिक काम केले. मी या मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाची कधीच चर्मकार समाजाला उमेदवारी दिली नाही. महाराष्ट्रामध्ये मी 5 जिल्ह्यातील पक्षांसाठी काम केले. अमरावती विभागाचे अध्यक्ष, निराधार निराश्रित व्यक्ती विकास विभाग यामध्ये काम करते. PCC मागासवर्गीय विभागात मी महागावात काम करत आहे. माझे काम मोठ्या प्रमाणात आहे. पक्षांनी माझा विचार करायला पाहिजे होता, पण मला पक्षश्रेष्ठींनी फोन करून मला दिल्लीला बोलावले याची मला खंत वाटते. पण काही वेळेवर माझी तिकीट कापून दुसऱ्याला तिकीट दिली. पण महिलेला तिकीट देण्याचं असताना दुसऱ्याला कुणाला तिकीट देऊन तळागाळातील नाळ जोडलेल्या व्यक्तीला मजबूत करणं, उद्देश असणाऱ्या व्यक्तीला पक्षानं दूर केलं अशी मोठी खंत प्राध्यापक डॉक्टर मीनाक्षी सावडकर यांनी व्यक्त केली. माझ्यावर प्रेम करणारे, काँग्रेसच्या पक्षावर प्रेम करणारा मतदार आजही माझ्यासोबत आहे. माझ्या समर्थकांच्या भरोश्यावर आता मी काय निर्णय घ्यायचा ते ठरवील. महान्यूज 7 करिता अक्रम दिवान, यवतमाळ.